वेलकम 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 फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या समोर एच एस सी बोर्ड इंग्लिश फायनल पेपरचं नाव घेतल्यानंतर जर आपला थरकाव पुढत असेल काळजाचा तर पाहावा लागेल हा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण पाच व्हाल इयत्ता बारावीच्या पेपरमध्ये चांगल्या गुणांनी विद्यार्थी मित्रांनो जर उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला एवढं समोर दिसतंय तेवढं जर उत्तर लिहिलं तर आपल्याला मिळणार असतील चार गुण तर पाहायचा आहे हा संपूर्ण व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपल्या एच एस सी इंग्लिश ऍक्टिव्हिटी सीटमध्ये इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रायटिंग स्किलला आहेत एकूण सोळा गुण सोळा गुण सोळा गुण यापैकी चार गुण कसे मिळवायचे याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि आज आपण पुढच्या चार गुणांचा विचार करतोय तो प्रश्न असतो क्वेश्चन फोर बी क्वेश्चन फोर ए बद्दल आपण अगोदरच व्हिडिओ बनवला आहे आता हा आहे क्वेश्चन फोर बी चार गुणांचा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फोर बी एच एस सी बोर्ड इंग्लिश ऍक्टिव्हिटी सीटमध्ये चार गुणांसाठी विचारतात तीन गोष्टी ईमेल रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लक्षात ठेवा क्वेश्चन फोर बी मध्ये हे तीनही घटक विचारले जातात आणि या तीन पैकी फक्त एकाच घटकावर आपल्याला उत्तर लिहायचं असतं परत ऐका परत ऐका परत ऐका क्वेश्चन फोर बी मध्ये हे तीनही घटक आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये दिले जातात आणि या तिन्ही पैकी फक्त एकाचं उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग किंवा फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हे तीनही मुद्दे दिले जातात याच्यापैकी फक्त आणि फक्त एकाच घटकावर उत्तर लिहायचंय आणि आजच्या भागामध्ये आपण ते उत्तर कसं लिहायचंय याची माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया उत्तर कसं लिहायचं चा? आणि चार गुण कसे मिळवायचे याच्याबद्दलचं फ्रेमिंग क्वेश्चन्स प्रश्न तयार करणे आपल्याला प्रश्न तयार करत असताना उत्तर लिहिण्याचा आपण विचार करतोय आणि उत्तर लिहित असताना सुरुवातीला सुटेबल बिगिनिंग करायची म्हणजे मुलाखतीची योग्य प्रकारे सुरुवात आपल्याला करावी लागते त्याच्यानंतर विचार करावा लागतो फक्त आठ ते दहा प्रश्नच आपल्याला बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहे त्याच पद्धतीने आपण जे प्रश्न करणार आहोत ते ग्रमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असावेत व्याकरण दश दृष्ट्या ती वाक्यरचना ही करेक्ट म्हणजे अगदी बरोबर असायला पाहिजे त्याच पद्धतीने मुलाखत विचारण्यासाठी जो विषय दिलेला आहे ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याशी संबंधितच प्रश्न आपण विचारले पाहिजेत त्याच पद्धतीने मुलाखती आपली फ्रेंडली आणि पोलाईट म्हणजे मैत्रीपूर्ण आणि नम्रतेने व्हायला पाहिजे व शेवट हा मुलाखतीचा अतिशय योग्य प्रकारे करायला पाहिजे एवढ्या गोष्टींचा विचार आपण मुलाखत घेत असताना करायला पाहिजे चला तर मग आपण आता पाहतोय जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो कोणतीही मुलाखत मुलाखत विचारू देत आपल्याला जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये देत आहोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्नपत्रिकेमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न विचारतात क्वेश्चन फोर बी इमॅजिन दॅट यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर कॉलेज यू हॅव टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस पर्सन इन युअर एरिया प्रिपेअर क्वेश्चन्स टू टेक हिज ऑर हर इंटरव्ह्यू बघा याचा मराठीमध्ये अर्थ आहे कल्पना करा तुम्ही तुमच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधी आहात आणि तुम्हाला एका तुमच्या एरियामधील प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याची मुलाखत घेण्यासाठी आठ ते दहा प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत गिव्ह इंट्रोडक्टरी स्टेटमेंट्स अँड सम अप स्टेटमेंट्स आपण मुलाखतीची सुरुवात आणि मुलाखतीचा शेवट योग्य पद्धतीने करायचा आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आणखी तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो आपण जो भाग पाहतोय तो आपल्या प्रश्नपत्रिकेतला आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमधला आहे क्वेश्चन फोर बी कोणता आहे क्वेश्चन फोर बी चला तर मग आपण मुलाखती सुरुवात करत असताना सुरुवातीला काय लिहायचं त्याची माहिती घेऊया सुरुवातीला लिहायचं आय वॉन्ट टू आस्क अ फ्यू यू अबाउट युअर वर्क अँड अचीवमेंट त्यांना आपण म्हणायचं सुरुवातीला मी तुम्हाला तुमच्या कामाविषयी आणि तुमच्या कामगिरीविषयी काही प्रश्न विचारू इच्छितो आणि त्यांना पहिला प्रश्न विचारायचा म्हणजे आपल्याला हा प्रश्न बोर्डाच्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचा आहे व्हाय डीड यू टर्न टू धिस प्रोफेशन तुम्ही या व्यवसायाकडे या कामाकडे का वळले हा पहिला प्रश्न त्याचा त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न विचारू शकतो त्यांना व्हॉट इज युअर मेमोरिएबल एक्सपिरियन्स इन धिस फील्ड दुसरा प्रश्न त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तुमच्या आयुष्यातील या क्षेत्रातील संस्मरणीय प्रसंग काय आहे हा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो त्याच्यानंतर तिसरा प्रश्न त्यांना विचारायचा हु इज युअर रोल मॉडेल इन धिस फील्ड या क्षेत्रामध्ये तुमचे रोल मॉडेल कोण आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न त्यांना विचारू शकतो व्हॉट काइंड ऑफ डिफिकल्टीज डिड यू फेस इन धिस फील्ड या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले असा हा चौथा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न त्यांना विचारू शकतो आणि तो आहे वॉट डू यू फील वेन पीपल ऍप्रिसिएट युअर अचीवमेंट जेव्हा लोक तुमच्या कामगिरीबद्दल तुमची प्रशंसा करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे हाऊ डू यू डू you युअर वर्क तुम्ही काम कसं करता तुमची काम करण्याची पद्धत कशी आहे हे पण त्यांना आपण विचारू शकतो त्याच्यानंतर सातवा प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचा आहे वॉट आर युअर अचीवमेंट्स आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या अचीवमेंट प्राप्त केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या या कामामध्ये काय काय मिळवलेलं आहे असे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो त्याच्यानंतर आठवा प्रश्न विचारू शकतो व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर अचीवमेंट वॉट इज द सिक्रेट ऑफ युअर अचिव्हमेंट आपण जे अचीव्ह केलेलं आहे या अचिव्हमेंटचं रहस्य काय आहे हे आपण त्यांना विचारू शकतो त्याच्यानंतर नववा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो व्हॉट इज युअर गोल इन युअर लाइफ तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं ध्येय काय आहे त्याच पद्धतीनं आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो तो म्हणजे पुढचा प्रश्न दहावा आर यू हॅपी विथ द प्रेझेंट कंडिशन इन युअर फील्ड तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रातली सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही खुश आहात का आनंदी आहात का पुढचा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो अकरावा हाऊ डू डू वर्क टू अचीव सक्सेस तुम्ही हे यश मिळवण्यासाठी कसे काम केले हे पण त्यांना आपण विचारू शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बारावा व्हेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग त्यांना आपण हा पण विचारू शकतो त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल तुम्ही सकाळी कधी उठता किती वाजता उठता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स तुमचे भविष्यातील काही प्लॅन आहेत का कोणते आहेत ते काय आहे तुमच्या भविष्यातल्या योजना आणि कोणतीही मुल मुलाखत असू देत त्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न कोणता विचारायचा तर तो आहे वॉट मेसेज वूड यू गिव टू अस तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल तुम्ही आमच्या वाचकांना कोणता संदेश देणार आहात असा शेवटचा प्रश्न कोणत्याही मुलाखतीमध्ये विचारायचा आणि हा प्रश्न शेवटी ठेवा आणि आता सर्व मुलाखत देऊन झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर म्हणायचं थँक्स फॉर धीस व्हॅल्युएबल आयडियाज तुम्ही तुमच्या ज्या अतिशय अमूल्य कल्पना आहेत अमूल्य गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आमच्याबरोबर शेअर केल्या आहेत याच्याबद्दल आपले खूप खूप आभार युअर वर्ड्स इन्स्पायर मी अ लॉर्ड टू डू ग्रेट वर्क इन द फ्युचर भविष्यामध्ये तुम्ही जे आम्हाला सांगितलं याच्यामधून मी प्रेरणा घेऊन मी खूप चांगलं काम करणार आहे करील मला त्याच्यापासून प्रेरणा मिळते आय वूड पब्लिक धिस इंटरव्यू इन in युअर कॉलेज मॅगझिन थँक्स अगेन आणि तुमची मुलाखत आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या मासिकामध्ये प्रसिद्ध करणार आहोत थँक्स अगेन पुन्हा एकदा आभार आणि विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला विनंती करतोय आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकूनला हळूच प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आपण पाहिला हा व्हिडिओ आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात ते जर व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपल्याला प्लेलिस्टमध्ये जावं लागेल आणि त्याची माहिती घ्यावी लागेल संपूर्ण व्हिडिओ पाहिलात विद्यार्थी मित्रांनो पाहत राहता आणि अशा पद्धतीचं उत्तर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण जर लिहिलं तर आपल्याला मिळणार आहेत एकूण चार गुण चार गुण चार गुण आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्स अगेन अ लॉट